नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड एज्युकेशन क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्ससाठीचा प्रॉब्लेम नंबर 5 बघणार आहोत. मेसर्स सुदर्शन ट्रेडर्स इज अ पार्टनरशिप फर्म इन विच राम अँड कृष्णा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो ॲज 3:2 फ्रॉम द फॉलोविंग ट्रायल बॅलन्स प्रिपेअर फायनल अकाउंट फॉर द इयर 2018-19. तर विद्यार्थी मित्रांनो, सुदर्शन ट्रेडर्स हा एक पार्टनरशिप फर्म आहे. याच्यामध्ये राम आणि कृष्णा हे दोन पार्टनर्स आहे. या दोघांनी मिळून ही सुदर्शन ट्रेडर्स कंपनी तयार केलेली आहे. यांचा प्रॉफिट आणि लॉस जो रेशो आहे तो आहे 3:2. आणि त्यांनी पुढे तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे 2018-19 म्हणजे 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 हा यांचा पिरियड्स आहे. तर ट्रायल बॅलन्समध्ये सर्वप्रथम तुम्हाला डेबिट आणि क्रेडिटसाठी एकत्र दिलेली आहे. ओपनिंग स्टॉक दिला आहे 36,000. त्याच्यानंतर कॅपिटल दिलं आहे राम आणि कृष्णाचं 1,60,000 आणि कृष्णाचं दिलं आहे 80,000. करंट अकाउंट आलेलं आहे म्हणजे आपल्याला इथे करंट अकाउंट बनवायला लागणार आहे. रामचं दिलेलं आहे क्रेडिट साईडला 8,000 आणि कृष्णाचं दिलेलं आहे 4,000. परचेस दिलेलं आहे 1,00,000. सेल 2,08,000. सन्ड्री डेटर्स 1,73,500. सन्ड्री क्रेडिटर्स दिलेलं आहे 41,800. बिल्स रिसिएबल 47,000. बिल्स पेएबल 21,000. कमिशन 2,800. वेजेस दिलेला आहे 1,760. सॅलरी दिलेला आहे तुम्हाला 3,000. फर्निचर 25,000. प्लांट अँड मशिनरी 63,000. RDD म्हणजे ही ओल्ड RDD आहे 1,00,000. इन्व्हेस्टमेंट दिलेले आहे तुम्हाला 10,500. लोन्स अँड ॲडव्हान्स गिवन दिलेला आहे तुम्हाला 35,240. आणि इन्शुरन्स दिलेला आहे तुम्हाला 2,500. बॅड डेब्ट दिलेला आहे तुम्हाला 500. त्याच्यानंतर 12% गव्हर्नमेंट बॉन्ड दिलेला आहे तुम्हाला. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड दिलेला आहे 15,000 आणि परचेस केलेला आहे ते 1 जानेवारी 2019 म्हणजे 1 जानेवारी ते 31 मार्च 3 महिने आधी परचेस केलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे ॲडजस्टमेंट दिलेलं आहे. स्टॉक ऑन हँड 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यू ॲट 38,000. राम इज अलाव अ सॅलरी ऑफ ₹6,000 अँड कृष्णा इज अलाव अ कमिशन ॲट 3% ऑन नेट सेल्स. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज टू बी प्रोवाइड ॲट 5% पर ॲनम. प्रोवाइड डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 5%. ₹3,000 फ्रॉम द कस्टमर इज नॉट रिसिवेबल. प्रीपेड इन्शुरन्स ₹500. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला रीडिंग करून झालेलं आहे. आपल्याला आता टिक मार्क करायचे आहेत. स्टॉकची टिक मार्क होत नाही. त्याचप्रमाणे सॅलरी आणि कमिशन याची देखील टिक मार्क केलीच पाहिजे असं काही नाही. ही एक नवीन ॲडजस्टमेंट आहे. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल याची देखील टिक मार्क करायची काही गरज नाही. त्याच्यानंतर पुढे आहे डेप्रिसिएशन. प्लांट अँड मशिनरीवर एक टिक मार्क करायची आहे. पुढे दिलेलं आहे तुम्हाला कस्टमर इज नॉट रिसिवेबल म्हणजे कस्टमरकडून आपल्याला मिळालेले नाही. म्हणजेच ही आहे बॅड डेब्ट्स. म्हणून बॅड डेब्ट्सवर एक टिक मार्क आणि सन्ड्री डेटर्सवर एक टिक मार्क. प्रीपेड इन्शुरन्स इन्शुरन्सवर एक टिक मार्क करायची आहे. या पद्धतीने आपला सगळा टिक मार्क करून झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची 12% गव्हर्नमेंट बॉन्ड जे आहे ती एक टिक मार्क असते. सर्वात आधी आपल्याला पोस्टिंग करायचे आहे. ओपनिंग स्टॉक टाकायचं आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. कॅपिटल टाकायचं आहे कॅपिटल अकाउंटला. करंट अकाउंट डेबिट करंट अकाउंटला जायचं आहे. करंट अकाउंट बनवताना डेबिटचा बॅलन्स जो आहे तो डेबिटचा बॅलन्स तुम्हाला दिलेला आहे तो डेबिट साईडला टाकायचा आहे. आणि क्रेडिटचा बॅलन्स जो आहे तो क्रेडिट साईडला टाकायचा आहे. डेबिटचा बॅलन्स डेबिट साईडला टाकलेला आहे आणि क्रेडिटचा बॅलन्स क्रेडिट साईडला टाकलेला आहे तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर कॅपिटल आपलं रेग्युलर जे असतं ते रेग्युलर कॅपिटल टाकायचं आहे 1,60,000 आणि 80,000. त्याचप्रमाणे पुढे दिलेलं आहे तुम्हाला परचेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सन्ड्री डेटर्स टाकायचे तुम्हाला ॲसेटला. क्रेडिटर्स लायबिलिटीला. बिल्स पेएबल सॉरी बिल्स रिसिएबल ॲसेटला. बिल्स पेएबल लायबिलिटीला. कमिशन डेबिटला जर असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टाकायचं आहे. आणि क्रेडिटला असेल तर क्रेडिटला टाकायचं आहे. वेजेस टाकायचं आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. सॅलरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. फर्निचर ॲसेटला. प्लांट अँड मशिनरी ॲसेटला. RDD बॅड डेब्ट्समधून शेवटी लेस करायचं आहे. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट ॲसेटला. लोन्स अँड ॲडव्हान्स गिवन हे लायबिलिटी टाकायचं आहे. इन्शुरन्स हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि
12% गव्हर्नमेंट बॉन्ड हे असेटला टाकायचं आहे. आता सर्व पोस्टिंग करून झालेली आहेत, पोस्टिंग केल्यानंतर आपल्याला ॲडजस्टमेंट सोडवायला घ्यायचे आहेत. ॲडजस्टमेंट सोडवायला घेत असताना पहिली ॲडजस्टमेंट आहे आपली स्टॉकची. क्लोजिंग स्टॉक आहे 38,000. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ट्रेडिंग अकाउंटला यायचं आहे, तिथे स्टॉक टाकायचा आहे 38,000, आणि बॅलन्स शीटला जायचं आहे. बॅलन्स शीटला गेल्यानंतर तिथे पण क्लोजिंग स्टॉक टाकायचा आहे 38,000 रुपये. तो टाकून झाल्यानंतर पुढची ॲडजस्टमेंटवर यायचं आहे. पुढची ॲडजस्टमेंट आहे राम इज अलाव अ सॅलरी 6,000 अँड कृष्णा अलाव कमिशन ॲट रुपीज ॲट 3% ऑन नेट सेल. आता ॲडपर्यंत एक ॲडजस्टमेंट आहे आणि ॲडनंतर दुसरी ॲडजस्टमेंट आहे. राम इज अलाव अ सॅलरी. दोन पार्टनर आहेत, दोघांपैकी एक म्हणजे राम, रामला सॅलरी हवी आहे 6,000. त्याने कंपनीसाठी काम केलेलं असेल त्याला सॅलरी हवी आहे 6,000. मग सॅलरी देतोय, एक इफेक्ट डेबिटला जातो, एक इफेक्ट क्रेडिटला जातो. डेबिटला जो मिळतंय त्याला करंट अकाउंटच्या क्रेडिटला टाकायचं, जे पार्टनर्सला मिळत असेल पार्टनर्सला मिळतंय म्हणजे त्याच्या क्रेडिटला टाकायचं असतं. म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला आलं आणि तिथे माझं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि किंवा राम सॅलरी म्हटलं तरी चालेल 6,000, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला यायचं, त्याच्या डेबिटला यायचं आणि तिथे त्याला सॅलरी देते म्हणजे आपल्या कंपनीचं नुकसान असतंय. म्हणून इकडे येऊन राम सॅलरी म्हणून ते टाकून द्यायचं आहे 6,000. त्याच्यानंतर पुढे कृष्णाला कमिशन पाहिजे 3% नेट सेलवर. सेल आहे आपला 2,08,000. 2,08,000 वर 3% 6,000 तो येतोय आपला 6,240. तो टाकायचा पुन्हा एकदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला यायचं आहे. त्यालाही देतोय म्हणजे आपलं काही प्रॉफिट नाही, तो लॉसच आहे. लॉस नेहमी ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टाकतो. तो लिहून टाकायचा तिकडे. तिकडे लिहिल्यानंतर पुन्हा एकदा करंट अकाउंटला यायचं आणि त्यालाही देखील मिळतोय म्हणून इथे पण लिहायचं कमिशन आणि ते पण इकडे त्याच्या कॉलममध्ये लिहून टाकायचं आहे. पुढे पुढची ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल. ज्यांचं त्यांनी जे कॅपिटल आणलं आहे त्याच्यावर 5% त्यांना इंटरेस्ट हवा आहे. त्यांनी त्यांनी आणलेलं कॅपिटल बघायचं आहे किती आहे. तर त्यांनी आणलेलं कॅपिटलमध्ये जायचं आहे. कॅपिटल त्यांनी आणलेलं आहे 1,60,000 आणि दुसऱ्याने आणलेले 80,000. 1,60,000 वर 5% आणि 80,000 वर 5% काढायचे आहे. ते त्यांना मिळत आहेत म्हणून पुन्हा एकदा प्रॉफिट अँड सॉरी करंट अकाउंटला जायचं आहे. करंट अकाउंटला क्रेडिट साईडला जायचं आहे 8,000 आणि 4,000 दोघांच्या कॉलममध्ये लिहून टाकायचे आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आणि पुन्हा एकदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जायचं आणि तिथे पण म्हणायचं आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणायचं आणि ते इथे दाखवून द्यायचं 4,000 आणि 8,000 टोटल 12,000. अशा प्रकारे इंटरेस्ट ऑन कॅपिटल लिहून झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढे पुढची ॲडजस्टमेंट आहे आपली प्रोव्हाइड डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन प्लांट अँड मशिनरीवर जायचं आहे ॲसेट साईडला. ॲसेट साईडला आल्यानंतर प्लांट अँड मशिनरीमधून डेप्रिसिएशन लेस करायचं. ते 3,150 आणि रिमेनिंग अमाऊंट साईडला लिहून घ्यायची आहे. आणि दुसरा इफेक्ट द्यायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इकडे यायचं आहे डेप्रिसिएशन म्हणायचं आणि तसा एक इफेक्ट लिहून टाकायचा. पुढे दिलेला आहे तुम्हाला 3,000 फ्रॉम कस्टमर. अवर कस्टमर इज नॉट रिसिवेबल. आपल्या कस्टमरकडून आपल्याला 3,000 रुपये मिळालेले नाही म्हणजे हे आहे बॅड डेप्स. बॅड डेप्स आपण लिहिलेली आहे. बॅड डेप्स लिहिण्याची मेथड आहे त्या पद्धतीने आपण बॅड डेप्स आधी बॅड डेप्स लिहिली. ती बॅड डेप्स आहे 500. त्याच्यानंतर RDD नवीन RDD ती आपल्याला 3,000 दिलेली आहे. आत्ता ती RDD आपण 3,000 घेतली आणि सन्डी डेटर्समधून ती RDD इथे आपण लेस केलेली आहे. इथे लेस करून घ्यायची पहिल्यांदा आणि नंतर इकडे एक इफेक्ट द्यायचा इथे ॲड करायचे आहे म्हणजे 3,500 आणि आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली आहे आपल्याला 1,000. ही जी 1,000 आहे ही ओल्ड RDD आहे. ही ओल्ड RDD नेहमी आपण लेस करत असतो म्हणून इथून लेस करून घ्यायची आहे. रिमेनिंग अमाऊंट 2,500 इथे लिहून टाकायची आहे. अशा प्रकारे ही ॲडजस्टमेंट पण आपली सॉल्व करून झालेली आहे. पुढे आहे प्रीपेड इन्शुरन्स. इन्शुरन्स प्रीपेड आहे. प्रीपेड म्हणजे आधीच पेड केलेला असा इन्शुरन्स. इन्शुरन्सवर जायचं आहे. एखादी गोष्ट जर आधीच पेड केलेली असेल तर पुन्हा पुन्हा आपण ती पेड करत नाही म्हणून इथून ती लेस करायची आणि रिमेनिंग अमाऊंट आपल्याला
साइड ला घ्यायचे आहे, 2500 तुम 500 वजा करून घ्यायचे आणि 2000 आपल्याला आउटरला लिहायचे आहेत। त्याचप्रमाणे आपली ॲसेट आपल्याला वाचते आहे म्हणून दुसरा इफेक्ट द्यायचा ॲसेट साइडला प्रीपेड इन्शुरन्स म्हणून आणि दुसरा तिथे लिहायचे 500 रुपये। अशा प्रकारे आपल्या सगळ्या ॲडजस्टमेंट करून झालेल्या आहेत। आता गव्हर्नमेंट बॉन्डकडे यायचं आहे। गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये ॲसेट साइडला आहे गव्हर्नमेंट बॉन्ड, त्याच्यावर आपल्याला 12% साइडला आहे 3 महिन्याचं, त्याच्यावर 15,000 वर ह्या 15,000 वर 3 महिन्याचं आपल्याला 15,000 वर ह्या 15,000 वर 3 महिन्याचं आपल्याला गव्हर्नमेंट बॉन्ड काढायचं आहे म्हणून 15,000 इंटू 12% डिवाइड बाय 100 इंटू 3 डिवाइड बाय 12 कट डबल शून्य कट म्हणजे 150 इंटू 3 म्हणजे याचं येईल 450। तर 450 याचं येईल, 450 आपल्याला लिहायचं आहे इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड, ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। 450 त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत। आणि दुसरा इफेक्ट द्यायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला यायचं आणि त्याच्या क्रेडिट साईडला 450 इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड लिहून टाकायचे आहेत। अशा प्रकारे आपला हा प्रॉब्लेम च्या ॲडजस्टमेंट सॉल्व करून झालेले आहेत। आता आपल्याला पुढे तो टॅली करायचा आहे। सर्वप्रथम ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे, तीच मेथड वापरायची आहे जी आपण आधी वापरत होतो। ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे, ट्रेडिंग अकाउंट क्लोज करत असताना पहिल्यांदा डेबिट साईड बघायची आहे किती आणि क्रेडिट साईड बघायची आहे किती आहे। तर यामध्ये सुद्धा क्रेडिट साईड मोठी आहे म्हणून क्रेडिट साईडची अमाऊंट 2,46,000 लिहून घ्यायची आहे। ती लिहून घेतल्यानंतर तीच अमाऊंट इकडे लिहायची आहे 2,46,000 आणि वरच्या अमाऊंटची पुन्हा एकदा वजाबाकी करायची आहे 2,46,000 मधून। जो काही डिफरन्स उरतो आहे तो डिफरन्स 1,08,240 आहे, त्याला म्हणायचं आहे ग्रॉस प्रॉफिट। हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे, तो इकडे ट्रान्सफर करून टाकलेला आहे। तो ट्रान्सफर केल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला यायचं आहे। प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आल्यानंतर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करत असताना पुन्हा एकदा बघायचं आहे कोणती साईड मोठी आहे। तर यामध्ये देखील ही साईड मोठी दिसते, ती त्या अमाऊंट लिहून घ्यायच्या आहेत। त्या अमाऊंट लिहून घेतल्यानंतर टॅली करायला घ्यायच्या आहेत। त्या टॅली केल्यानंतर इकडे 1,08,690 येत आहेत, तीच अमाऊंट या साईडला लिहून घ्यायच्या। वरच्या अमाऊंट पुन्हा एकदा लेस करून घ्यायचा आहे। जो काही डिफरन्स उरेल तो आहे 71,071,000 डिफरन्स आहे। हा 71,000 डिफरन्स आपल्याला करंट अकाउंटला पाठवायचा आहे, हा टाकायचा आहे आपल्याला करंट अकाउंटला, म्हणून त्याला म्हणायचं नेट प्रॉफिट। आणि तो दोघांनाही करंट अकाउंटला पाठवायचा आहे, तो करंट अकाउंटला पाठवायचा। करंट अकाउंटला आल्यानंतर त्यांचा डिफरन्स जो काही आहे तो डिफरन्स आपण करंट अकाउंटला टाकलेला आहे। आता यांची देखील टोटल घ्यायची आहे, यांची टोटल घ्यायची आहे डेबिट साईड आणि क्रेडिट साईडची। त्यांची टोटल येते 57,500 आणि 45,750, तीच टोटल आपल्याला इकडे पण लिहायची आहे। आणि वरच्या ज्या काही अमाऊंट आहेत म्हणजे इकडे काहीच नाही आहे म्हणून 57,500 राहतील, इकडे 4,000 आहे हे वजा करायचे म्हणजे 41,750 राहतील। म्हणजे हा जो काही बॅलन्स आहे हा करंट अकाउंट म्हणून आपल्याला लायबिलिटी साईडला टाकायचा आहे। हा लायबिलिटी साईडला टाकलेला आहे। आता लायबिलिटी साईडला टाकल्यानंतर आपल्याला बॅलन्स शीट क्लोज करायचं आहे। बॅलन्स शीट क्लोज करत असताना डेबिट साईड आणि क्रेडिट साईडची जी काही टोटल आहे ही सारखीच येत असते। ज्यावेळेस ह्या दोन्ही टोटल सारख्या येतात त्यावेळेस आपला प्रॉब्लेम टॅली होत असतो। तर जर सारखं आलं नाही तर आपलं काहीतरी चुकलेलं आहे, पुन्हा एकदा आपण सोडवून बघू शकतो। आणि जर सारखे येत असतील तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आणि विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, जर तुम्ही आमचे प्रॉब्लेम बघून जर तुमचा अभ्यास करत असाल तर वही पेन घेऊन
हा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करा आणि जर कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकायला विसरू नका, किंवा माझा डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर आहे, मला मेसेज करा, मी तुम्हाला नक्कीच त्याची मदत करू शकतो. धन्यवाद.